त्रिपुरातील घटनेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करून राष्ट्रीय एकात्मतेस बाधा आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका युवकाला अटक करण्यात आली आहे त्रिपुरा येथील घटना एका युवकानं सोशल मीडियावर व्हायरल केली या युवकानं दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करून राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यावर सदरबजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर त्याला अटक करण्यात आली सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतेही वादग्रस्त आक्षेपार्ह व्हिडिओ तसंच मेसेज पाठवू नयेत शेअर करू नयेत सायबर शाखेमार्फत यावर निगराणी ठेवण्यात येत असून गैरप्रकार दिसून आल्यास कायदेशीर कारवाई करून अटकेची कारवाई करण्यात येणार आहे असं पोलिसांकडून कळवण्यात आलंय